पनवेल महापालिकेमध्ये कोरोनाचा विळखा हा वाढत चालला आहे. अशात लॉकडाऊन सुरू असल्यामुळे अनेक मजूर कामगार तसेच हातावर पोट असलेल्या कामगारांसमोर अनेक समस्या निर्माण झाल्या होत्या. या संकट काळातील परिस्थितीमध्ये श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि भारतीय जनता पार्टीने मदतीचा हात पुढे केला आहे. त्यांच्या वतीने पनवेलमध्ये ठिकठिकाणी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येत आहे. त्याअंतर्गत भाजप युवा मोर्चाच्या वतीने व आमदार प्रशांत ठाकूर यांच्या संकल्पनेतून नावडे येथील गावदेवी झोपडपट्टी, तळा झोपडपट्टी आणि पेंधर फाटा येथे तांदूळ आणि डाळ अशा जीवनावश्यक वस्तूंचे शेकडो पाकिटे तसेच हँडवॉशचे वाटप करण्यात आले. यावेळी भाजप युवा मोर्चाचे पनवेल महानगरपालिका अध्यक्ष दिनेश खानावकर उपस्थित होते. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.